अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यात मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. कार्ला ग्रामपंचायत मतदानावेळी मतदान केंद्राच्या कक्षेत दोन गटात बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर काढलं. बीड जिल्ह्यातील खानापूर मतदान केंद्रावरही वाद झाला. वयोवृद्ध मतदारांसोबत उमेदवारांचे प्रतिनिधी गेल्यानं पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीत दोन गटात राडा झाला. एका उमेदवारांना निवडणूक चिन्ह चिठ्ठीवर नोंदवल्याचा आक्षेप यावेळी घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला आणि दोन्ही गट एकमेकांवर चालले. सांगोला तालुक्यातील चिकमहूत ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू झालंय. आमदार शहाजी बापू पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. चिकमहूत मतदान केंद्रावर मतदारांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील चिंचवड मतदान केंद्रावर मतदारांची चांगली झुंबड उडालेली आहे. वयोवृद्ध आजीबाई हातात काठी घेऊन तर दिव्यांग व्यक्ती व्हीलचेअरवर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसले. कोल्हापूर जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झालंय. यामध्ये 192 उमेदवार थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत, तर 1382 उमेदवार हे सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. सातारा जिल्ह्यात 237 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. 92,664 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू झालंय. सांगलीमध्ये 83 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. 681 सरपंच पदांसाठी 1533 उमेदवार रिंगणात उतरले. तसंच मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील 109 ग्रामपंचायतींपैकी 101 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. विविध गावांमधून मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी मतदान होते. 149 रिक्त जागांवरील पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. निफाड, इगतपुरी, येवला, पेठ तालुक्यात थेट सरपंच पदासाठी निवडणूक होती. नाशिकच्या पालखेड ग्रामपंचायतीकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय. ही निवडणूक अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी इथे मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसतीय. मेशी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या 13 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या, तर 10 जागांसाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 120 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडते. या ठिकाणाहून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांसह जिल्ह्यातील आजीमाजी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. पुण्याच्या पुरंदर तालुक्यात 12 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. विविध गावांमधून आलेल्या मतदारांनी केंद्रावर मोठी गर्दी केली आहे. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची ही पहिलीच निवड. नागपुरात 361 ग्रामपंचायत निवडणुकींसाठी मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये अनिल देशमुख, सुनील केदार, चंद्रशेखर बावनकुळे, राजेंद्र मुळक यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाशिममध्ये 2 ग्रामपंचायतींसह 14 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. धुळे जिल्ह्यात 31 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यापैकी 5 ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाली, तर 26 ग्रामपंचायतींसाठीचं मतदान सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात 151 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली. ज्यात महाविकास आघाडी विरोधात महायुतीची यवतमाळ जिल्ह्यात 31 ग्रामपंचायतींमध्ये मतदानाला शांततेत सुरुवात झाली. या निवडणुकीत पक्षीय चिन्हावर उमेदवार नसले तरीही राजकीय पक्षांनी आपापले पॅनल निवडणुकीत उतरवले. भंडारा जिल्ह्यात 64 ग्रामपंचायत निवडणुकींसाठी मतदान सुरू झालंय. या निवडणुकीत मोहाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे तर भाजपमधून BRS मध्ये गेलेले माजी आमदार चरण वाघमारे यांची प्रतिष्ठापणाला लागली. बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडते. 186 पैकी 11 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. 561 मतदान केंद्रांवर 3 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात 732 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. निवडणूक आयोगाचे 4,000 कर्मचारी इथे तैनात आहेत. अमरावती जिल्ह्यात 19 ग्रामपंचायत निवडणुकींसाठी मतदान पार पडत आहे. यात 61 प्रभागांमधील 25,000 अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली. यासह एकूण 57 ठिकाणी पोटनिवडणुका देखील होत आहेत. वरोरा, ब्रह्मपुरी आणि राजुरा या काँग्रेस वर्चस्व असलेल्या मतदारसंघांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. वर्ध्यामध्ये 6 तालुक्यांमधील 29 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर 33 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. सरपंच पदासाठी 77 तर सदस्यांसाठी 417 उमेदवार रिंगणात आहेत. गडचिरोलीमध्ये 24 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होते. सरपंच पदासाठी 82 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील 14 गावांमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. रायगड जिल्ह्यात सरपंच पदाच्या 168 आणि 177 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली. सुनील तटकरे, जयंत पाटील, अनंत गीते, भरत गोगावले यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. पालघर जिल्ह्यात 100 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. एकूण 628 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तब्बल 2099 इतके उमेदवार रिंगणात आहेत. जरांगेंनी पुन्हा साखळी उपोषणाचा इशारा दिला. 1 डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण केले जाणार आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही. प्रत्येक गावागावात शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. तसंच उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटणार आहे. पुढील दौरा सुद्धा उद्याच जरांगे जाहीर करणार आहेत. मुंबई महापालिकेनं प्रदूषण नियंत्रणासाठी रस्ते धुण्याचा उपक्रम हाती घेतलाय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील रस्ते टँकरच्या मदतीनं धुतले जात आहेत. त्यामुळे हवेतील धुळीकण कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. मुंबई प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या. प्रदूषण नियंत्रणासाठी घालून दिलेल्या अटींची पूर्तता न केल्यानं तब्बल 461 बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.